माझे नाव भाऊराव रामकिशन पवार, रामनाथ तळवळे, तालुका चांदूर. तर माझे HDFC बँकेत खाते आहे, त्या खात्यात मला त्या खात्यातून मला नोटिसा आल्या 2 दिवसापूर्वी. तर मी त्या नोटिसा घेऊन त्या बँकेत चौकशीसाठी गेलो, तर त्याकडं माझेवाली त्याने याला कॉम्प्युटरवर बघितलं तर त्या क्रेडिट कार्डावर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतली तर त्याच्यावर 80,000 रुपये दाखवताय, ते कोणीतरी स्वॅप करून त्याचा वापर केलेला आहे. तर आम्ही त्याच्यावर कारवाई केली, तर ती कारवाई पोलीस स्टेशनला दाखल केली आणि त्याच्या त्याचीवाली कारवाई पोलीस स्टेशननं घेतली. पण त्याचीवाली आम्ही ह्या रकमेला जबाबदार राहणार नाही, त्यांनी याच्यावर काहीतरी कारवाई करावी. खांगड राहणार, कोलटेक तालुका, चांदवड जिल्हा, नाशिक. माझं चांदवड येथे HDFC बँकेमध्ये खातं आहे, त्या खात्यामधून माझे क्रेडिट कार्ड कोणी काढले ते मला माहिती नाही. पण ते बँकेच्या वरिष्ठांकडून मला फोन आला परवाच्या दिवशी, त्या फोनवर मी बँकेत जाऊन चौकशी केली तर माझ्या नावे 1,91,000 रुपये क्रॅच झाले. तर ते कुठे गेले त्याचा बँकेने किंवा पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दिली आम्ही, तर त्याची चौकशी करून आम्हाला त्याची माहिती कळवा. माझं नाव जिजाबाई बाळकृष्ण आवारे, राहणार पन्हाळी पोस्ट विटावी. मी माझीवाले क्रेडिट कार्ड मला कुठं माहिती नाही, काही नाही, काहीच माहिती नाही. आणि ते पैसे कोणीतरी काढून घेतले आणि ते मला आम्हाला सांगितले की तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर झाला, तुमच्या कार्डामधून तुमच्या खात्यावरून 1,80,000 रुपये काढले गेले. पण आम्हाला कुठलं काहीच माहिती नाही, मी शेतकरी बाई आहे, मला काहीच समजत नाही. तुम्हाला कसं कळालं की तुमचे पैसे, तुम्हाला काही बँकेचं काही? मी बँकेत आले मग त्यांनी आम्हाला बोलली असं. तुम्ही आता काय केल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली? हा, पोलीस स्टेशनला तक्रार दिली आम्ही, बँकेकडून कागद घेऊन इडं आलो आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्या पैशाला आम्ही कुठले जबाबदार नाही, त्याला बँक जबाबदार. सर, आपल्या चांदवड शाखेतून काही ग्राहकांची तक्रार आलेली आहे क्रेडिट कार्ड संदर्भामध्ये, काय सांगाल आपण एक मॅनेजर म्हणून? ह्याविषयी मी तुम्हाला ऑफिशियली काही सांगू शकत नाही. आमची एक टीम असते जी ऑथराइज स्टेटमेंट देते, तर ती तुमच्याशी कम्युनिकेट करेल, तुम्ही किंवा तुम्ही त्यांना कम्युनिकेट करा, ते तुम्हाला याविषयी माहिती देते. मी याच्यासाठी ऑथराइज नाही आहे. पण सध्या त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, बरोबर? मी सांगितलं तुम्हाला हो. परंतु भानगड असे आहे, त्यांना तुमच्या शाखेतून काही नोटीस गेलेले आहे पैसे भरण्यासाठी, त्याच्यामुळं ते लोक हतबल झाले, काय सांगाल? मी तुम्हाला सांगितलं की ते तुम्हाला स्टेटमेंट तुमची ना, आमची ऑफिशियल टीम असते कार्पोरेट टीम, ती स्टेटमेंट देते, याच्यामुळे मी स्टेटमेंट नाही देऊ शकत तुम्हाला. ती ऑफिशियल स्टेटमेंट तुम्हाला देते, मी ऑथराइज पर्सन नाही स्टेटमेंट द्यायला. काय नाव आपलं? माझं नाव चंद्रकांत तावडे. चंद्रकांत तावडे. तावडे.